तांबे हॉस्पिटल एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी पेसमेकर इम्प्लांट हार्ट अटॅकवर तात्काळ उपचार त्याचबरोबर जन्मजात हृदय विकाराची तपासणी हृदयाचं छिद्र बंद करणं या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. पत्ता नवीन अकोले रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर. गेली 4 महिन्यांपासून राहता नगरपालिकेतील साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नसून शहर स्वच्छतेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय. ठेकेदाराचं नियमानुसार जे काही पेमेंट थकबाकी आहे ते तातडीनं मिळावं या मागणीसाठी नगराध्यक्ष ममता पिपाडा आणि डॉ राजेंद्र पिपाडा यांनी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधलंय. अतिरिक्त कारभार असलेले मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी मात्र शासनाच्या नियमानुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम सुरू आहे असं पत्रकारांना सांगितलंय. नोव्हेंबर 2019 पासून शहरातील साफसफाईच्या ठेकेदाराला त्याच्या कामाचं पेमेंट अदा केलं गेलं नाही. त्यामुळे ठेकेदाराकडे रोजंदारी करणारे हातावरचे कर्मचारी वारंवार नगरपालिकेला आंदोलनाचा इशारा देऊन पत्रव्यवहार करतायत. त्यातून शहर स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतंय असं यावेळी नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी म्हटलं. राहता नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे 4 महिन्यापासून पगार थकीत आहे. वारंवार राहता नगरपालिकेच्या सेवाचा चार्ज सरोदे साहेबांकडे असल्यामुळे त्यांना 15 दिवसापासून वारंवार सांगतोय की ठेका पद्धतीने जे कर्मचारी काम करतात त्यांचं पोट हे हातावर काम करणारे असतं रोजंदारींचं, तर त्यांना सांगूनही ते त्या चेकवर सह्या करत नाही. आज सकाळी कोपरगाव नगरपालिकेत आल्यानंतर त्यांना माहीत पडलं की आम्ही इथं आलेलो आहे, तर त्यांनी त्यांचं मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या ठेकेदारांच्या चेकवर त्यांनी सह्या करावी. राहता नगरपालिकेचे सफाई कर्मचारी जे आहेत त्यांचे पगार झालेले नाहीत. नोव्हेंबरपासून पगार थकलेले आहेत आणि ते कर्मचारी वारंवार त्या ठिकाणी आंदोलनाची पत्र नगरपालिकेला देत आहेत. त्यांना आम्ही कर्मचाऱ्यांना विनंती केली होती की सोमवारपर्यंत थांबा, सोमवारी नाही झालं तर मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या. तर आम्ही त्यासाठी नगराध्यक्ष आणि मी मुख्याधिकाऱ्यांना पुन्हा आज या ठिकाणी विनंती करायला आलो की लवकर कार्यवाही करा, जे काय असेल नियमाप्रमाणे करा पण ते लवकर करा आणि ते कर्मचाऱ्यांचे पगार झाले पाहिजे. तर या ठिकाणी सकाळी विजयराव वाड यांची भेट झाली. मुख्याधिकारी इथे काय नव्हते, त्यांनी त्यांना फोन करून सांगितलं की त्या अमुकामुक ठिकाणी मुख्याधिकारी आहेत, आम्ही येतोय. कळल्यानंतर त्यांनी तिथं मोबाईल स्विच ऑफ केला. रुटीन कामं जर मुख्याधिकारी करत नसेल तर त्यांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षांनी धरणं आंदोलन करायला बसलेलो आहोत. मुख्याधिकारी सरोदे यांनी या प्रश्नी गांभीर्यानं विचार करून नियमानुसार ठेकेदाराला पेमेंट अदा करावं असं सुचवलं गेलं होतं. सरोदे यांनी सोमवारपर्यंत पेमेंट काढलं नाही त्यामुळं राहता पालिकेचे सफाई कर्मचारी पालिकेसमोर ठिय्या आंदोलनासाठी बसले, तर कोपरगाव नगरपालिकेसमोर नगराध्यक्ष ममता पिपाडा, डॉ राजेंद्र पिपाडा, पालिकेचे गटनेते नगरसेवक विजय सदाफळ, आरोग्य विभागाचे सभापती सलीम शहा, सचिन मेहत्रे यांनी ठिय्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवून मुख्याधिकारी सरोदे यांच्याशी चर्चा केली. साफसफाई ठेकेदार असलेले भाग्यश्री कंपनीच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या धनादेशावर 2 दिवसांपूर्वी सह्या केल्यात. विद्यमान ठेकेदाराच्या कामाचा ठेका जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्गठित केला असून त्यानुसार सदर ठेकेदाराकडे शासनाची वसुली निघणार आहे. शासनाच्या चौकटीत बसेल तेच काम मी करेल, कुठल्याही चुकीच्या कामावर मी सही करणार नाही असं यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी म्हटलं. राहता नगर परिषदेमध्ये आरोग्याचा ठेका भाग्यश्री कंपनीला दिला होता. मागील मुख्याधिकारी यांनी त्यांची रिकव्हरी काढली होती, त्या संबंधी पुन्हा चौकशी लावून जी योग्य ती वसुली होती ती काढण्यासंदर्भात आम्ही अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगाने आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांनासुद्धा अहवाल पाठवला होता व त्यांच्या सूचनेनुसार आमच्या सर्वांवर निर्णय घेण्यास त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्या अनुषंगाने संबंधित आरोग्य निरीक्षक व कर्मचारी यांच्याबाबत अहवाल ठेवून योग्य ती रिकव्हरी करून शुक्रवारी आम्ही मागील 2 महिन्याचा अहवाल तयार करून पेमेंटसाठी सह्यापन केलेला होता आणि आज सोमवारी त्यांचे चेक देणार होतो. त्यासाठी इथे येऊन ठिय्या आंदोलन करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नव्हती आणि आज दिनांक 16 मार्च रोजी आमचा कोपरगावचा बाजार असल्यामुळे आम्ही सकाळपासून 8 वाजेपासून सर्व कर्मचारी कोपरगावचे आम्ही बाजारात होतो. याची मला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. मी तिकडनं आल्यानंतर मला असं म्हणलं की ते इथून ही आंदोलन करता येईल, पण आम्ही कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही कारण ऑलरेडी आम्ही सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण करीत आहोत. प्रतिसाद दिला नसुद्धा आजपर्यंत 2 महिने आले मी काम करतो आहे असं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही. कुठलेही नगरसेवक असेल कर्मचारी असो आजपर्यंत 2 महिन्यापासून कुठलेही काम थांबलेलं नव्हतं आणि कुठलेही आर्थिक असेल किंवा नगरपालिकेचे म्हणजे पगार असेल कुठलेही पेंडिंग झालेलं नव्हतं. फक्त विषय होता तो भाग्यश्री कंपनीच्या ठेक्यासंदर्भात
त्याच्यावर आधी चौकशी लावलेली होती, त्याच्यावरती निर्णय घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आमच्या सर्वांनी सांगितलं, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊन त्यांचा पगार आता करतो. शंकर दुपारगुडे सह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.